बुधवारी दिवसभरात रावताना धमकीचे दोन फोन आले असून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी दिवसभरात रावताना धमकीचे दोन फोन आले. फोनवरून रावताना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर रावताना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराजे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून टीका केली होती. हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी आपलं तोंड आवरावं असा इशारा शंभूराजे देसाई यांनी दिला. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाही तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.